हाय फ्रेंड्स, हाय मॅम। चला हे सगळे आता आम्ही मी माहेरी आलेली आळंदीला, तर माझे वडील ती विद्या आहे, माझी भाऊजई आहे ती, ही आहे सोनाली, हा आहे मल्हार माझ्या भावाचा मुलगा, आणि ही माझी आई आहे। व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलेला आहे जेव्हा कुकिंग केलं आपण मासवाड्यांचं तेव्हा आई होतीच तिथे, आणि हा आहे आमचा देवांश। तर आम्ही सगळे चाललेलो आहोत आता फिरायला, तर आम्ही भाजे वॉटरफॉलला चाललेलो आहोत। तर चला आता आपण जाऊन तिकडेच भेटूयात। तर चला, जात असताना रस्त्यातील वातावरण अगदी सुंदर आहे, मस्त हिरवळ आहे, खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय, बारीक पाऊस येत आहे, आम्ही फुल एन्जॉय करत चाललेलो आहोत। गाण्यांच्या भेंड्या आणि आमच्याबरोबर छोटीशी प्रिशा आहे, तर तिच्याबरोबरही खूप गमती जमती आम्ही केलेल्या आहेत। तर अगदी 1.5 तास ते 1.5-2 तास लागतात आळंदीपासून भाजे वॉटरफॉलला जाण्यासाठी। खूप सुंदर वातावरण आहे, धुकं आलेलं आहे, पाऊस वाढलेला आहे, वॉटरफॉलला गेल्यानंतर काय होईल माहीत नाही, पाहुयात पुढे गेल्यावरती। वातावरण तर खूप छान आहे। ही आहे प्रिशा, मी म्हटलं आमच्याबरोबर छोटीशी प्रिशा आहे, तिची मम्मी आहे ही शैलजा, माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीची मुलगी, आणि तिची ही नात, म्हणजे माझी ही नातच झाली। तर सगळे एन्जॉय करतायत गाडीमध्ये। ही आहे सोनाली, हाय। तर ही माझ्या 2 नंबर बहिणीची मुलगी आहे सोनाली। हे पहा, धबधबे वाहत आहेत मस्त, आणि आता आपण वॉटरफॉलच्या अगदी जवळ आलेलो आहोत। तुम्हाला थोडीशी साईडची सिनरी दाखवते मी। हे पहा, साईडला सगळीकडे पाणीच पाणी आहे, सगळीकडे चारही बाजूने। इथे पूर सुद्धा दिसलाय मला, हे पहा नदीला पूर आहे इथे। वॉटरफॉलचंच हे पाणी आहे, म्हणजे पाणी भरपूर आहे वरती, आपल्याला थोड्याच वेळात पाहायला भेटेल। अगदी 10 ते 15 मिनिटाच्याच अंतरावर आपण आलेलो आहोत। तर भेटूया आता धबधब्यावरती। ही माझी आई आहे, तर आता आम्ही आलेलो आहोत इथे धबधब्यावरती, पण तिला चालायचा त्रास आहे म्हणून ती वरती नाही येते। तर मस्त एन्जॉय करतोय आम्ही, एका खूप छान एन्व्हायरमेंट आहे इथे, खूप मस्त। तर वरती सगळं लोकेशन आम्ही तुम्हाला दाखवणार आहे, माझे पप्पा पण आहेत पण ते ऑलरेडी वरती गेले, त्यांना खूप घाई आहे। तर चला वरती जाऊया आता। माझ्या भावाचा मुलगा आहे देवांश, हा मल्हार आहे, हा पण माझ्या भावाचा मुलगा आहे, हाय कर मल्हार। हा, ही आहे विद्या ज्यांची मम्मी आहे, आणि ही आहे सोनाली। तर चला आता आज आम्ही आलेलो आहोत वॉटरफॉलला, तर भाजी वॉटरफॉलला आलेलो आहोत आम्ही। तर हे पहा, मी माझ्या पप्पांसोबत वरती आलेली आहे, आम्ही फोटो सेशन केलंय आता, आणि हे पहा धबधबा किती छान वाहतोय मस्त। पप्पा एकदम एंडपर्यंत वरती नाही आलेले आहेत, खालीच आम्ही त्यांना थांबवले आणि आम्ही मात्र वरती गेलेलो आहोत। तर वातावरण किती छान आहे, हे पहा इथे पायऱ्या आहेत, तर ह्या केव्जवळ जातात, भाजे केव्ज जवळ जातात ह्या पायऱ्या, वरती केव्ज आहेत। हे पहा पाणी किती छान पडतंय, आम्ही वरपर्यंत जाणार आहोत पूर्ण, पण एकमेकाला हात देऊन वरती पोचणार आहोत। तर तोपर्यंत दाखवते इकडे पहा, खाली प्रिशा मस्त पाण्यामध्ये एन्जॉय करते, खूप मजा केली तिने पाण्यामध्ये, हे पहा। आणि सगळेजण तिचे फोटोज काढत होते, एवढी लहान मुलगी खेळते म्हणून। अगदी आम्ही खालीच तिला थांबवलं, वरती नाही नेलं जास्त, पण तिने खूप मज्जा केली पाण्यामध्ये। खूपच छान मजा केली तिने। हे पहा वरतून जिथून वॉटरफॉल येतोय तिथून मी व्हिडिओ काढलाय, एकदम मस्त। आणि त्याच्या मागे आम्ही आतमध्ये एक कपार आहे तिथे आम्ही उभं राहिलो, हे पहा इथे मिलिन आणि विद्या आहे दोघे। हे पहा मिलिन एकेकाला घेऊन जातोय तिथे, नंतर विद्यानंतर आता मी पण तिथे जाणार आहे। मस्त मजा केली, विद्या थोडी घाबरते,
आता मी गेले, मी मात्र फुल एन्जॉय केला. मिलिंदने आणि मी मस्त डान्स केला तिथे. वॉटरफॉल खूप मस्त वाटतो वरतून, खूप मज्जा आली, खूपच छान. तर आम्ही आलेलो आहोत हॉटेल शेलार मामा. तर शेलार मामा हॉटेलमध्ये आलेलो आहोत. मस्त गरम गरम मॅगी आम्ही तिथे घेतलेली आहे. चहा, कॉफी, मॅगी, काही बिस्किट्स वगैरे घेतले. सगळे नाश्ता करतायत. खूप थंडी वाजली आता आम्हाला. शैलजा, प्रिशा सगळे नाश्ता करतायत. हे पहा इथे कोणते कोणते पॉइंट्स आहेत, ते इथे मागे एका बोर्डवर आहे, तर मी त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. हा पवना डॅम आहे. त्यानंतर लोहगडच्या ह्या पायऱ्या आहेत. मी म्हटलं होतं तुम्हाला मी लोहगडच्या पायऱ्या दाखवील, तर ते झालं नाही कारण उशीर झाला होता. तर हा लोहगडच्या पायऱ्या आहेत. हे पा ह्या फोटोमध्ये मला दिसले आता. कार्ला केव्ज आहेत ह्या. भुशी डॅम आहे हा, सगळ्यांना माहिती आहे हा भुशी डॅम. जर आपण लवकर निघालो ना तर सगळे पॉइंट्स होतात. हा लॉयन पॉइंट आहे. तर आपण जर घरातून लवकर निघालो तर सगळे पॉइंट्स होतात. आम्ही 4 वाजता निघाल्यामुळे फक्त आमचं एकच लोकेशन झालं आहे. व्ह्यू बघा किती छान आहे. मी एकदम दुरून हा सगळा व्ह्यू घेतलेला आहे. मस्त अशी भाताची शेती आहे इथे. भरपूर आळूची पानं आहेत बाजूला. क्लायमेट खूप मस्त आहे. पाऊसही येतोय मधून मधून रिमझिम. जोराचा पाऊससुद्धा येऊन गेला आम्ही आल्यानंतर. तर मस्त मला इथे फुलं दिसली. त्यातलं मी एक फुल जरा क्लोजअप करून दाखवते तुम्हाला. हे पहा एकदम छान फुलं आहेत इथे. ही मध्ये मध्ये खूप फुलं मला दिसली. ही शंकराला वाहतात. मी बऱ्याच ठिकाणी इकडे पाहिली शंकराच्या मंदिरामध्ये ही फुलं. तर आता आम्ही चाललेलो आहोत परत रिटर्न. तर खालून बघा किती छान व्ह्यू दिसतोय. छोटे छोटे झरे, छोटे छोटे धबधबे सुद्धा इथे मला दिसत आहेत. तर मस्त फुल एन्जॉय झालाय. तर फ्रेंड्स, तुम्ही ह्या वीकेंडला नक्कीच तुम्ही भाजे वॉटरफॉलला, लोणावळ्याला नक्कीच व्हिजिट द्या. खूप एन्जॉय करा तुम्हीही. आम्हीही खूप एन्जॉय केला. तर हे घर आहे. तर इथे शूटिंग्स वगैरे होतात. वाडा टाईप आहे हे. तर खूप छान आहे. आम्ही आतमध्ये जाऊन पाहिलंय. चला, विद्या पुढे गेले, सगळे गेलेत. मीही आता चाललेली आहे गाडीकडे. आता आम्ही निघालेलो आहोत रिटर्न. अंधार झालेला आहे. तर भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉग्स बरोबर. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉग्स आणि वेगवेगळ्या रेसिपीज सगळं काही पाहायला भेटेल. तर आम्ही ह्या वीकेंडला खूप एन्जॉय केला. तर तुम्हीही भाजे वॉटरफॉलला नक्की जा, खूप एन्जॉय करा. आणि आम्ही उशिरा निघालो होतो 4 वाजता, त्यामुळे आम्हाला फक्त एकच पॉईंट करता आला.
तुम्ही जर सकाळी निघाले तर तुमचे भरपूर पॉइंट्स करून होतील, तर खूप एन्जॉय केला आहे आम्ही भाजी वॉटरफॉलला, तर तुम्ही नक्की जा आणि वीकेंड एन्जॉय करा. थँक्यू, बाय बाय.